सो हॅलो बॅलो, वेलकम बॅक टू अदर न्यू व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिडेंट इव्हिल 8ची फुल स्टोरी एक्सप्लेन करणार आहे, ती पण मराठीमध्ये. सो बेसिकली रेसिडेंट इव्हिल 8 हा एक हॉरर सर्वायवल गेम असून 7 मे 2021 रोजी रिलीज झालेला होता. सो गेमच्या मेन स्टोरीला आपण सुरुवात करूया छोटूशा इंट्रोनंतर. रेसिडेंट इव्हिल 7च्या 3 वर्षानंतर रेसिडेंट इव्हिल 8 विलेजची स्टोरी सुरू होते. या गेमच्या सुरुवातीलाच आपल्याला या गेमचा मेन प्रोटॅगनिस्ट इथन दिसतो. इथन आपल्या पत्नी मियासोबत युरोपला शिफ्ट झालेला असतो आणि आपली नॉर्मल लाईफ एन्जॉय करत असतो. काही महिने आधीच त्या दोघांना एक मुलगी होते, तिचं नाव इथन रोज मेरी ठेवतो. पण अचानक एक रात्री काय होते, क्रिस आपल्या टीमसोबत इथनच्या घरी घुसून त्याच्या डोळ्यासमोर मियाला क्रूरपणे गोळ्यांनी छन्नी करतो. क्रिसला मियाचा खून करताना पाहताना इथन एकदम चकित होतो, कारण क्रिसमुळेच रेसिडेंट इव्हिल 7 मध्ये मिया आणि इथन जिवंत वाचतात आणि त्यानंतर क्रिस स्वतःच त्या दोघांना सुरक्षित ठेवण्याचं आश्वासनसुद्धा देतो. मियाला का मारले इथनला न सांगता क्रिस उलट इथनला मारून बेशुद्ध करतो आणि रोजला घेऊन तिथून निघून जातो. पण रस्त्यात त्यांच्या गाडीचा अचानक अपघात होतो, त्यात इथन कसं तसा जिवंत वाचतो. जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा तो स्वतःला एका बर्फीला जागेत एकटा पाहतो आणि त्याला तिथे कुठेही रोज सापडत नाही आणि त्यांना गार्ड करायला ते ऑफिसर गाडीमध्ये असतात तेसुद्धा तो मेलेले पाहतो. त्यांच्या डेड बॉडीजवळ इथनला एक फाईल सापडते. त्या फाईलमध्ये इथनला कळते की क्रिसला मियाला मारण्याचा आणि इथनला आणि रोजला सर्वाईव्ह सिक्युअर करण्याचा ऑर्डर मिळालेले असतात. त्यानंतर इथन आपल्या मुलीच्या शोधात बर्फीला रस्त्यावरून जात जात एका रहस्यमयी गावात पोचतो. तिथे त्याची भेट एका म्हाताऱ्या व्यक्तीशी होते. तो म्हातारा व्यक्ती फार घाबरलेला असतो. तो इथनला आपल्याजवळ एक पिस्तॉल देतो आणि त्याला म्हणतो की ते येत आहे. इथन त्यांच्याकडून काही डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या आधीच त्या म्हाताऱ्या व्यक्तीला एक मॉन्स्टर छपरं फोडून आपल्यासोबत घेऊन जातो. इथनला काय करण्याच्या आधीच तो मॉन्स्टर इथनचा पाय पकडतो आणि त्याला घराच्या अंदर फेकून देतो. जाग आल्यावर इथनला लक्ष येते की तो एका लाशांच्या ढेरमध्ये पडलेला आहे. तेव्हा तो अत्यंत घाबरून जातो. पण तेवढ्यात इथनवर एक म्युटेंट लायकेन्ससारखा दिसणारा मॉन्स्टर हमला करतो. त्यामध्ये त्याच्या हातांची काही बोटं कापली जातात. पण इथन तिथून कसं तरी त्याला मारून आपला जीव वाचून तिथून पळ काढतो. पण समोर तसा तो गाव एक्सप्लोर करतो. त्याला कळते की हे गाव म्युटेंट लिकेन्ससारख्या दिसणाऱ्या मॉन्स्टरनी भरलेलं आहे आणि तेवढ्यात त्याचा एक सामना भलाढ्य मॉन्स्टरशी होतो. तो इथनला काही न करता तिथून निघून जातो. जात असताना त्याला एक रहस्यमय म्हातारी आजी भेटते, जी एकटीच मॉन्स्टरनी भरलेल्या गावात आरामात फिरत असते. इथनला पाहून आजी त्याला सांगते की त्याची मुलगी रोज गावातील एका मोठ्या कॅस्टलमध्ये आहे. मदर मिळन नावाची एक व्यक्ती तिला तिथे घेऊन गेली आहे, त्यामुळे तो कॅस्टल जायचं डिसाईड करतो. जात असताना त्याला वाटेत एक झोपडी दिसते. तिथे त्याची भेट इलिना नावाच्या मुलीशी व तिच्या जखमी वडिलांशी होते. ती त्यांना सांगते की त्यांच्या वडिलांवर मॉन्स्टरनी हमला केला आहे आणि त्यांना लवकरात लवकर ल्युझाच्या घरी पोचवायचे आहे, जिथे की गावातील बाकी सर्वायवर लोक आहेत. इथेनच्या मदतीने एलिना व तिचे वडील ल्युझियाच्या घरी कसे तसे पोचतात. ल्युझिया इथनला पण त्यांच्यासोबत अंदर येण्याची परवानगी देते. इथेन तिथे पाहतो की गावातील 5-6 लोकच तिथे जिवंत आहे. इथेन त्यांना म्हाताऱ्या आजीबद्दल विचारतो तर ते लोक त्याला सांगतात की ती एक डायन असून मदर मिरांडाची ती पूजा करत. ते सर्व एकत्र एका गोष्टीबद्दल डिस्कस करत असतात की तेव्हा अचानक एलिनाचे वडील, जे की इन्फेक्टेड असतात, ल्युझियावर चाकूनी हमला करतात आणि तिथे असताना सर्व लोकांना मारून टाकतात. इथनचे प्राण वाचवण्यासाठी एलिनाला इच्छा नसतानासुद्धा आपल्या वडिलांना गोळी मारावी लागते. पण तिथे निघत असताना एलिनाचा पण सुद्धा तिथे मृत्यू होऊन जातो. नंतर इथन रोजच्या शोधात केसलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. तिथे त्याचा सामना हेझनबर्गसोबत होतो. तो इथनला बंदी बनवतो. आधी मदन मिरेंडासमोर नेतो. तिथे जाऊन असं कळते की या गावात 4 लॉर्ड मिळून कंट्रोल करत असतात.
त्यातील पहिले म्युटंट लॉर्ड जो असते तो असते म्युटंट डिमेट्रस, जिच्याकडे कोणत्या पण घावला काही क्षणात हील करण्याची शक्ती असते आणि तिच्याकडे मोठे टोकदार नखेसुद्धा असतात, की ज्यांच्या मदतीने ती कोणत्या पण मजबूत वस्त्राला सहज दोन तुकड्यात कापू शकते. तिला तीन मुलीसुद्धा असतात. म्युटंट डिमेट्रसला व्यक्तींचे रक्त पिण्यात मजा येतो, त्यामुळे आपण म्युटंट डिमेट्रसला या गेममधील व्हॅम्पायरसुद्धा म्हणू शकतो. या गेममध्ये असणारे सेकंड लॉर्ड जो आहे त्याचं नाव आहे म्युटंट लॉर्ड मोरो, जो की एका जायंट फिशमध्ये स्वतःला कन्वर्ट करू शकतो. या गेममधील थर्ड लॉर्ड जे आहे त्याचं नाव आहे म्युटंट लॉर्ड डोना, ती कोणाला पण आपल्या वशमध्ये करू शकते, पण ती अंडर डेव्हलप असल्याने ती फक्त आपल्या डॉल्सला कंट्रोल करते आणि त्यांच्या थ्रू आपली मनोरंजन करते. या गेममधील जो फोर्थ लॉर्ड असते तो असते हेझनबर्ग. हेझनबर्गच्या बॉडीमध्ये काही इलेक्ट्रिक ऑर्गन्स असतात, ते डायरेक्ट नर्वस सिस्टीमशी जोडले असल्यामुळे तो कोणत्या पण लोखंडी वस्तूला हवेत उचलून त्याला आपल्या इच्छेनुसार इकडे तिकडे करू शकतो. आणि या सर्वांची जी मेन लीडर असते ती असते मदर मिरेंडा, ती सर्वात ताकदवर असते. नंतर मदर मिरेंडासमोर दो लॉर्ड हेझनबर्ग आणि डिमेट्रस इथनला बंदी म्हणून मिळवण्यासाठी भांडत असतात. डिमेट्रसला इथनचे रक्त प्यायचे असते तर हेझनबर्गला त्याला आपल्या मनोरंजनासाठी त्याच्या गेममध्ये यूज करत असते. सो फायनली मदर मिरेंडा इथनला हेझनबर्गच्या हवाले करते. मनोरंजनासाठी इथेनच्या मागे म्युटंट लायकेन सोडतो, पण इथेन कसं तरी आपला जीव वाचून तिथून पळ काढतो. त्यानंतर इथेनची भेट ड्यूक नावाच्या एका मर्चंट डीलरसोबत होते. ड्यूककडून इथेन काही वेपन्स आणि ॲमो विकत घेतो. ड्यूक इथेनला रोजला शोधण्यासाठी डिमेट्रसच्या कॅसलमध्ये जाण्याचा सल्ला देतो. जसा इथेन कॅसलच्या अंदर पोहोचतो त्याच्या सुरुवातीला सामना डिमेट्रसच्या तीन डॉटरशी होतो. ते तिन्ही डॉटर इथेनला पकडून डिमेट्रसकडे नेतात. त्यानंतर डिमेट्रस आणि तिच्या मुली मिळून इथनला मारण्याचा एक प्लॅन बनवतात. त्याला एका हुकवर अटकून काही वेळेसाठी डिमेट्रस आणि तिच्या मुलगी बाहेर जातात. त्याचा फायदा उचलून इथेन तिथून आपला कसा तसा सुटकाव करून तिथून पळून निघतो. तेव्हा पुन्हा तिथे इथेनची भेट ड्यूक सोबत होते. ड्यूकला पाहून इथेन त्याला विचारतो की तू इथे कसा, तेव्हा ड्यूक त्याला सांगतो की जिथे कस्टमर तिथे मी. ड्यूक इथेनला रोजच्या शोधासाठी डिमेट्रसच्या प्रायव्हेट चेंबरमध्ये जाण्याचा सल्ला देतो. त्यामुळे इथेन डिसाईड करतो की डिमेट्रसच्या प्रायव्हेट चेंबरमध्ये जायचं. पण डिमेट्रसच्या प्रायव्हेट चेंबरमध्ये जात असताना तिथे त्याचा सामना डिमेट्रसच्या डॉटरशी होतो. तेव्हा त्याला माहीत पडते की तिघी एक मांसाहारी माशांचं एक ग्रुप आहे, की ज्या शिकाऱ्याच्या वेळेस मिळून एका माणसाचं रूप घेतात. त्याचवेळी त्याला एक गोष्ट कळते की त्यांची एक कमजोरीसुद्धा आहे, जर या तिघांना बर्फीले हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं तर त्या हवेमुळे त्या जमून जातात, तेव्हा त्यांना आपण आरामात मारू शकतो. याच गोष्टीचा फायदा घेऊन इथेन तिन्ही डॉटरला मारतो. आपल्या तिन्ही डॉटरची मृत्यूची बातमी ऐकताच म्युटंट लॉर्ड डिमेट्रस जी असते ती रागात इथेनवर हमला करते. त्या हमल्यादरम्यान इथेनला फार हानी होते. त्याच दरम्यान म्युटंट लॉर्ड डिमेट्रस जी असते आपल्या लांब नख्यांचा वापर करत इथेनचा जो एक डावा हात असतो तो जागेवरच कट करते. इथेनकडे एक रिजनरेटिव्ह ॲबिलिटी असते, त्या रिजनरेटिव्ह ॲबिलिटीचा उपयोग करून इथेन तो हात आपला वापस जोडतो आणि पुन्हा डिमेट्रसला मारण्यासाठी कॅसलमध्ये जातो. कॅसलमध्ये त्याला फिरत असताना त्याला एक जादुई खंजर मिळते, पण तेवढ्यात त्याच्यावर एक डिमेट्रस पुन्हा हमला करते. तेव्हा तो जो जादुई खंजर असतो तो डिमेट्रसच्या पोटात खुपसतो आणि त्या खुपसल्यामुळे डिमेट्रसचं रूपांतर एक जायंट मॉन्स्टरमध्ये होते. Ah!
हा इथेन डिमेट्रसला मारण्यास यशस्वी होतो तेव्हा त्याला डिमेट्रसकडून एक गोल्डन फ्लास्क मिळतो. तो घेऊन इथेन कॅसलच्या बाहेर येतो तेव्हा त्याची भेट ड्यूकशी होते. ड्यूक त्याला सांगतो की या गोल्डन फ्लास्कमध्ये रोजच्या डोक्याचा भाग आहे. हे ऐकून इथेनला पूर्ण तुटून जातो. तिथे ड्यूक इथेनला सांगतो की त्याच्या मुली रोज एक पॉवरफुल म्युटंट आहे आणि तिला आता पण वाचवले जाऊ शकतात. ड्यूक सांगतो की मदर मिरिंडाने रोजचे 4 तुकडे करून तिला 4 फ्लास्कमध्ये 4 लॉर्डला दिलेले आहे. ते सर्व मिळून एक विशिष्ट दिवशी ते 4 गोल्डन फ्लास्क मदर मिरिंडाला देणार आहे. त्यामुळे इथेनला 4 लॉर्डला मारून त्यांच्याकडून फ्लास्क जमा करून करावे लागणार. तेव्हाच तो आपल्या मुलीला वाचवू शकतो. आपल्या मुलीला आता पण वाचवलं जाऊ शकतं ही गोष्ट ऐकल्यावर इथेनला पण आनंद होतो. त्यामुळे तो 4 लॉर्डला मारून त्यांच्याकडून गोल्डन फ्लास्क मिळवण्यास तयार होतो. आणि तो जात असताना ड्यूक त्याला सांगतो की त्याने ऑलरेडी 4 लॉर्डची जी मेन लोकेशन आहे ती त्याच्या मॅपमध्ये ऑलरेडी मार्क करून ठेवलेली आहे की ज्यांच्या मदतीने तो त्यांना आरामात शोधू शकणार. उरलेले 3 फ्लास्क मिळवण्यासाठी इथेन तिथून निघून जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा तो म्युटंट लॉर्ड डोना जी सेकंड नंबरची लॉर्ड असते तिच्याकडे जाण्याचं डिसाईड करतो आणि त्यामुळे तो तिच्या घराच्या वाटेने निघतो. तिच्या घरी जेव्हा तो पोहोचतो तेव्हा तिथे त्याला एका लहान मुलीचे रडण्याची आवाज येते. त्याला वाटते ती आवाज तिच्या मुलीची आहे त्यामुळे तो आवाजाचा पाठलाग करतो. पण जसजसा तो आवाजाचा पाठलाग करतो तेव्हा तिच्यासमोर अचानक एक मोल्ड मॉन्स्टर येतो. त्या मॉन्स्टरला पाहून तो घाबरतो आणि एका पलंगखाली जाऊन लपून जातो. काही वेळा त्याला माहीत पडते की तो ज्या लहान मुलीचा रडण्याचा आवाज होता तो त्याचा मुलीचा नसून त्या मॉन्स्टरचा आहे. त्यामुळे तो मॉन्स्टरची जाण्याची वाट पाहतो आणि जसा तो मॉन्स्टर तिथून जातो इथेन पण पलंगखाली निघून तिथून पळ काढतो. तेव्हा त्याला एक तिथे लिफ्ट सापडते. त्या लिफ्ट थ्रू एक तो तिथून पडतो आणि लास्ट तो एक ग्राउंड फ्लोअर पोहोचतो. तिथे फायनली त्याचा सामना म्युटंट लॉर्ड डोनासोबत होतो. डोना आपल्या डॉलच्या मदतीने त्याच्यासोबत लपाछुपी खेळते पण इथेन कसा तरी तिला शोधून काढतो आणि तिला सीझरच्या थ्रू जागेवर मारतो. तिच्याकडून त्याला सेकंड फ्लास्क प्राप्त होतो आणि त्यामुळे तो 3rd फ्लास्कच्या शोधात म्युटंट लॉर्ड डोराच्या गुफेमध्ये पोहोचतो. तिथे त्याला सुरुवातीलाच फ्लास्क मिळून जाते त्यामुळे तो फ्लास्क घेऊन तिथून पळ काढतो. तो त्या गुफेतून पळत असताना त्याचा पुन्हा सामना क्रिस व त्याच्या आर्मीशी होतो. तो क्रिसला पाहून पुन्हा त्याला विचारतो की त्यांनी मियाला काऊन मारलं. पण पुन्हा क्रिस त्याला काहीच उत्तर न देता उलट त्याला म्हणतो की माझ्या मिशनपासून तू दूर राह. पण तेवढ्यात काय होते म्युटंट लॉर्ड मुनरो आपल्या जायंट फिशच्या रूपमध्ये येऊन त्या दोघांवर हमला करतो. इथेन कसं तरी पाण्याच्या बाहेर येऊन म्युटंट लॉर्ड मोरोशी आपल्या फुल ताकदीने लढाई करतो आणि शेवटी त्याला मारण्यास सफल होतो. त्यामुळे म्युटंट लॉर्ड हेझनबर्ग जो आहे तो स्वतःहून इथेनसोबत कॉन्टॅक्ट करतो आणि त्याला सांगतो की तो त्याचा मित्र आहे दुश्मन नाही. आणि त्याचा विश्वास मिळवण्यासाठी तो स्वतः इथेनला 4th फ्लास्कची लोकेशन सेंड करतो. त्या लोकेशनवर जाऊन इथेन तो 4th फ्लास्क मिळवण्याचा प्रयत्न करतो. तिथे त्याचा सामना एका जायंट मॉन्स्टरशी होतो. त्याला हारून तो फायनली त्याच्याकडून एक 4th फ्लास्क मिळवतो. त्या 4ही फ्लास्कला तो कंबाईन करून एका मशीनमध्ये लोड करतो आणि ती मशीन घेऊन तो हेझनबर्गच्या फॅक्टरीच्या दिशेने निघून जातो. हेझनबर्गच्या फॅक्टरीमध्ये पोहोचल्यावर हेझनबर्ग त्याला सांगतो की त्याला आता मदर मिरिंडाच्या हाताखालची कठपुतली बनून समोर काम करायचं नाही. तो रोजच्या मदतीने त्या मदर मिरिंडांना हारू शकतो. पण इथेन रोजला वेपनसारखं यूज करण्यात मनाई करतो. त्यामुळे हेझनबर्गला राग येतो आणि हेझनबर्ग त्याला एका गुफेत धक्का देतो. त्या गुफेत इथेनचा सामना एका रोबोटशी होतो. त्या रोबोटला मारून तिथून इथेन कसा तरी पडतो. तेव्हा पुन्हा त्याचा सामना क्रिस व त्याच्या आर्मीशी होतो. पण आता फायनली क्रिस त्याला सांगतो की त्यांनी मियाला कोण मारलं. त्यावेळेस क्रिस रिव्हील करतो की मिया त्या दिवशी त्यांनी ज्या मियाला मारलं ती ॲक्च्युली मिया नसून मियाच्या रूपमध्ये मदर मिरांडा होती जी त्या दिवशी रोजला तिथून घ्यायसाठी आली होती.
मदर मिरांडा कोणाचं पण रूप घेऊ शकते, पण आता ओरिजिनल मिया जी आहे ती कुठे आहे कोणाला पण काही आयडिया नसते. क्रिस इथनला सांगतो की त्या दिवशी मदर मिरांडा मियाचं रूप घेऊन रोजला घेण्यासाठी आली होती, पण क्रिसनी मियाला मदर मिरांडाला त्या दिवशी मारले आणि तिथून रोजला घेऊन चालला गेला. पण वाटेत जात असताना त्यांच्या गाडीचा मदर मिरांडानी अपघात केला आणि ती रोजला घेऊन चालली गेली. आपली वाईफ आणि मुलगी आता पण जिवंत आहे गोष्ट ऐकल्यावर त्याला थोडं चांगलं वाटते. त्यामुळे तो क्रिसला सांगतो की आपण हेझनबर्गला मारायला हवं. त्यामुळे इथेन व क्रिस मिळून फायनली हेझनबर्ग व त्याच्या फॅक्टरीला टँकच्या मदतीने डिस्ट्रॉय करण्याचं डिसाईड करतात. त्यानंतर मदर मिरांडा वेगवेगळे रूप घेऊन फायनली आपल्या रूप मेन रूपमध्ये इथेनसमोर प्रकट होते आणि त्याला सांगते की त्याची मुलगी रोज एक स्पेशल चाइल्ड आहे, तिच्याकडे एक स्पेशल पॉवर आहे, त्यामुळे ती रोजला आपली मुलीच्या रूपात मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. I will make sure to sample your blood for later. Once dawn breaks, the ceremony will be complete and I will become her true mother, bound for eternity in blood. इथनच्या मृत्यूची माहिती मिळताच क्रिस आपल्या आर्मीला कॉल करतो आणि गावातील प्रत्येक म्युटंट ल्युकेन्स व मदर मिरांडाला मारण्यासाठी तो आपल्या आर्मीला घेऊन त्या गावात पोचतो. तो एक एक करत प्रत्येक म्युटंट ल्युकेन्स व मॉन्स्टरला मारतो. त्यांना मारत असताना त्याला एका रहस्यमय गुफेबद्दल माहिती पडते, त्यामुळे तो त्या गुफेच्या दिशेने निघतो. त्या गुफेच्या दिशेने तो जात असताना त्याला अजून एक गोष्ट कळते की त्या गुफेचे एक रक्षण खूप वर्षापासून एक मॉन्स्टर करत आहे. त्यामुळे क्रिस व त्याची आर्मी मिळून त्या मॉन्स्टरला तिथेच मारतात. त्या मॉन्स्टरला मारल्यानंतर तो गुफेच्या थोडा आत जातो तेव्हा त्याला एक मेगा मायसिस दिसते. त्या मेगा मायसिस थ्रूच मदर मिरांडाला तिची पॉवर मिळत असते, त्यामुळे तो त्या मेगा मायसिसमध्ये बॉम्ब लावतो आणि त्या बॉम्बसोबत संपूर्ण गावाला तिथून गेल्यानंतर उडण्याचा प्लॅन बनवतो. गुफेत अजून आत गेल्यावर त्याला मदर मिरांडाची लॅब सापडते. तिथे क्रिसला कळते की जवळजवळ 100 वर्षाआधी एक स्पॅनिश फ्लूमुळे मदर मिरांडाची मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूमुळे मदर मिरांडा दुखी होऊन मरण्यासाठी त्या गुफेत येते. तिथे ॲक्सिडेंटली ती मेगा मायसिट्सला डिस्कवर करते. त्या सबस्टन्सला टच केल्यावर तिला समजले होते की मेगा मायसिट्स हा मृत्यू व्यक्तीच्या कॉन्शियसला स्वतःच्या अंदर ॲब्सॉर्ब करतो. तेव्हा तिला आपल्या मृत मुलीच्या कॉन्शियसला शरीरात टाकण्याचा आयडिया आला, त्यामुळे ती गावात परत आली आणि सर्व गावातील व्यक्तीच्या शरीरातील मेगा मायसिट्सचे मोड इंजेक्ट करून टाकले, त्यामुळे ती त्यांना कंट्रोल प्रयोगासाठी वापरू शकत होती. तरीसुद्धा ती त्याला आपल्या मुलीसाठी परफेक्ट बॉडी मिळत नाही, त्यामुळे ती एक कनेक्शन नावाच्या कंपनीची मदत घेते. त्याच कंपनी थ्रू त्याला इथेनच्या मुली रोजबद्दल व तिच्यातील स्पेशल पॉवरबद्दल कळते, त्यामुळे ती डिसाईड करते की इथेनची मुलगी जी रोज आहे तिच्याच बॉडीमध्ये ती आपल्या मृत मुलीची कॉन्शियसनेस ट्रान्सफर करणार आहे, त्यामुळे ती इथेनची मुली रोजच्या मागे लागते. फर्दर केवमध्ये तो एक्सप्लोर करत असताना क्रिसला तिथे काही फोटोज व नोट मिळतात. त्या फोटो त्याला नंतर माहीत पडते की मदर मिरांडा व तिच्या मुलीची आहे. आणि समोर अजून सर्च करत असताना त्याला भिंतीवर काही म्युटंटच्या डायग्रामसुद्धा मिळतात. त्यानंतर फर्दर लॅबमध्ये एक्सप्लोर करत असताना क्रिसची बेड रिअल मियासच होते, जिला मदर मिरांडाने त्या तिथे कैद केलेलं असते. तर त्यामुळे क्रिस सगळ्यात प्रथम तिला कैदेतून मुक्ती करतो आणि तिला जेलच्या बाहेर काढतो. क्रिसला पाहून पहिल्यांदा तर मिया फार घाबरते, कारण की तिला वाटते की क्रिसच्या रूपमध्ये मदर मिरांडा तिला मारायला आली आहे. पण क्रिस तिला प्रूफ करून दाखवतो की तो रिअलमध्ये क्रिस आहे, त्यावर त्यानंतर तिचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि क्रिस मियाला घेऊन त्या जेलच्या बाहेर येतो. त्यानंतर मिया क्रिसला इथेन व तिची मुलगी रोजबद्दल विचारते.
तेव्हा उत्तर देताना क्रिस तिला सांगतो की इथनला मदर मिरांडा यांनी खूप क्रूरपणे मारलेला आहे आणि तिची मुलगी रोज जी आहे ती आता पण जिवंत आहे, तिला आपण आता पण वाचवू शकतो. पहिल्यांदा तर मियाला इथेनचा मृत्यू झाला या गोष्टीवर विश्वास होत नाही, कारण तिला इथेनच्या रिजनरेटिव्ह पॉवरबद्दल माहिती असते. त्यामुळे ती क्रिसला म्हणते की इथन असा मरू शकत नाही, तुला त्याची जाणीव पण नाही की इथन किती स्पेशल आहे. त्यानंतर ती क्रिसला त्याच्या मुलीला वाचवण्यास सांगते आणि त्यानंतर मिया व क्रिस तिथून निघून एका सेफ लोकेशनवर पोचतात आणि रोजला कसे वाचवायचं हे प्लॅन करतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथन आता पण जिवंत आहे आणि तो बेहोशीच्या अवस्थेत एक स्वप्न पाहत आहे. स्वप्नात त्याला इव्हिलिनचा कॉन्शियस इथनला सांगतो की इथेन खूप आधीच मिळाला आहे. इथे रिव्हील केलं जातं की 3 वर्षाआधी बायोवेपन इव्हिलिन स्वतंत्र झाला व तिच्या केअरटेकर मियासोबत पूर्ण बेकर फॅमिली मेंबर्सला इन्फेक्ट केलेले होते. त्यानंतर इथन मियाच्या शोधात जेव्हा तिच्या घरी पोचतो तेव्हा बेकर फॅमिलीचा जो हेड असतो तो इथनला मारतो. त्यानंतर इव्हेलिन इथनला मोल्डनी पूर्णपणे इन्फेक्ट करून पुन्हा जिवंत करते. याच कारणामुळे इथन आज बिना हार्टनेसुद्धा जिवंत आहे. जेव्हा इथनला जाग येतो तेव्हा तो स्वतःला ड्यूकच्या गाडीमध्ये पाहतो. ड्यूक त्याला एक स्पेशल सेरेमनीमध्ये नेतो जिथे मदर मिरांडा इव्हेलिनची कॉन्शियस रोजच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करत असते. तेव्हा इथन आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावून मदर मिरांडाशी लढतो. सो फायनली इथेन मदर मिरांडाला मारण्यात यशस्वी ठरतो व तो आपल्या मुली रोजला वाचवतो. पण या फाईट दरम्यान ॲक्च्युली होतं काय की इथनला खूप इंजुरी होते पण त्यामुळे त्याची जी रिजनरेटिव्ह पॉवर असते ती पण आता त्याची साथ देत नाही, त्यामुळे त्याची बॉडी आता गलण्यास स्टार्ट होते. पण कसं तसं तो रोजला घेऊन तिथून निघतो आणि रोजला क्रिसच्या हवाले करतो आणि क्रिस करून बॉम्बचा रिमोट घेतो जो बॉम्ब क्रिसनी त्या मेगा मायसिसमध्ये लावलेला असतो आणि रोजला व मियाला घेऊन त्याला तिथून जाण्यास सांगतो. जेव्हा क्रिस व मिया तिथून निघतात हेलिकॉप्टर थ्रू तेव्हा इथेन आपल्या लाईफची सॅक्रिफाईस करून त्या मेगा मायसिस व संपूर्ण विलेजला बॉम्ब थ्रू उडवतो. त्यानंतर मियाला फार दुःख होतं आणि ती फायनली खिडकीबाहेर पाहते आणि तिथून निघून जाते. या घटनेच्या काही वर्षांनी आपल्याला दाखवलं जातं की इथन व मियाची मुलगी रोज आता मोठी झालेली आहे आणि ती हप्त्यातून 1-2 आपल्या वडिलांच्या ग्रेवजवळ जाऊन ती तिथे टाईम स्पेंड करते. याच सीनमध्ये आपल्याला एक अज्ञात गाडीमध्ये एक ऑफिसर दाखवला जातो जो ऑफिसर रोजला आवाज देतो. त्यानंतर रोज त्या ऑफिसरसोबत गाडीत जाऊन बसते आणि नंतर आपल्याला माहीत पडते की दोघंजण एका स्पेशल मिशनवर जात आहे आणि ते तिथे स्पेशल मिशनसाठी निघून जातात. इथे या गेमची स्टोरी एंड झालेली आहे. होप ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.